धान्य दे ही काली आई धन धान्य दे जोड़ते मनाची नाती हमची माती हमची माणस हमची माती हमची माणस हमची माती हमची माणस हमची माती आमची माती आमची माणस शेतीला पूरक म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय निवडतात, पण अनेक शेतकरी वारंवार तक्रार करतात की शेती तोट्यात आहे, त्यामुळे पूरक व्यवसायही तोट्यात आहे। कारण शेतातून पशूंसाठी लागणारा चारा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही, जर झाला तर तो साठवण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे जनावरांना बारमाही चारा पुरवणं हे शेतकऱ्यांसमोरील आव्हान आहे। आणि जर शेतकऱ्यांकडे दूध देणारे गायी म्हशी असतील तर उत्कृष्ट प्रतीचा चारा असणं आवश्यक आहे, पण आपल्याकडे अशा उत्कृष्ट प्रतीचा चारा पुरवणाऱ्या आणि चारा व्यवस्थापन करणाऱ्या फर्म्स नाहीत, त्यामुळे दूध उत्पादन वाढत नाही। परिणामी शेतकऱ्याला पूरक अशा दुग्ध व्यवसायात तोटा सहन करावा लागतो। या सर्व बिकट परिस्थितीतून जाऊन निमगाव बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील अनिल कानवडे यांनी मुरघास आणि हायड्रोफोनिक या पद्धतीचा वापर करून जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे आणि त्यातून भरघोस आर्थिक फायदाही मिळवला आहे। शेती व्यवसाय करत असताना आमच्या आम्ही थोडासा दूध धंदा पण सुरू केला होता। दूध धंदा करीत असताना आम्ही पहिल्या 6 HF गाई घेतल्या होत्या। 6 HF गाईंपासून आम्ही सुरुवात केली होती। 6 HF गाईंपासून दुधाचे दूध सुरुवात केलं होतं। बऱ्यापैकी थोडेसे पैसे मिळत होते, पण त्यातल्या त्यात चाऱ्याची पण दुष्काळामुळं चाऱ्याची पण कमतरता भासत होती आणि चारा कमी पडल्यामुळं आम्ही मुरघासे आणि मुरघासानंतर आम्ही हायड्रोपोनिक्स एक तंत्रज्ञान आणलं आणि त्याला जोड आम्ही आजोलाची दिली। पारंपरिक पद्धतीनं आम्ही ज्यावेळी दूध व्यवसाय करीत होतो हा व्यवसाय आमचा तोट्यागत चालला होता आणि शेतातून चारा उपलब्ध होत नव्हता। पारंपरिक पद्धतीनं शेतातून रोज चारा काढून आणणे, रोज खाऊ घालणे आणि त्या रोजच्या व्यवसायामध्ये मजुरांची पण कमतरता भासत होती। मजुरांची कमतरता भासत असताना पाण्याची कमतरता, मजुरीची कमतरता आणि गायींना वेळेवर चारा न मिळत नव्हता। त्या पद्धतीने आम्ही शेत पण एक असं एकदम खाली होत नव्हतं। कधी शेतात चारा खराब होऊन जायचा तर कधी शेतात चारा सडून पण जायचा। अनिल कानवडे हे एकत्र कुटुंबात राहत, सर्वच भाऊ शेतात राबतात, पण येणारं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यातूनच पुढे दुग्ध व्यवसाय सुरू झाला। घरच्या जनावरांना चारा कमी पडू लागला, कधी वेळेवर मिळत नसे, मजुरही मिळत नसे, अशा या सर्व अडचणीतून मात करून त्यांनी मुरघास घ्यायचं ठरवलं आणि सुरू केले मुरघास पद्धती। शेतातून मका कापून आणणे, ती कडबा कुट्टीतून बारीक करून घेणे, नंतर त्याचे एकावर एक थर लावून त्याच्यावर गुळ आणि ताक टाकणे, नंतर हवाबंद करणे, कारण हवाबंद केल्यामुळे हा मुरघास 1 ते 2 वर्षापर्यंत टिकू शकतो। हा मुरघास कोणत्याही ऋतूत वापरू शकतो। याच्यातून चाऱ्याची बचत होते, कोणत्याही प्रकारची नासाडी होत नाही। गायींना मुरघास दिल्यामुळे त्यांची तब्येत सुधारते, दूध वाढतं, दुधाचं फॅट वाढतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुणवत्ता टिकून सकस असं दूध ग्राहकांना मिळतं। मुरघास हा चारा स्वतःच्या गायींना तर दिलाच, शिवाय त्यातून रोजगारही निर्माण झाला, कारण ते दुसऱ्याच्या शेतातून चारा विकत घेऊन मुरघासासाठी प्रक्रिया करतात। पण मुरघास पद्धतीमध्ये आम्ही ज्यावेळेस अवलंब केला, मी सुरुवातीला आम्ही पहिल्या मुरघासच्या मोठ्या 1-1 टनाच्या बॅग भरायला सुरुवात केली होती। त्यावेळेस आम्ही शेतातून मका कापून आणायचं, कापून आणल्यानंतर छोट्या कुट्टी मशीनवर कुट्टी करायचं आणि त्या बॅगांमध्ये 1-1 फुटाची लेअर थर देऊन त्याच्यावरती गूळ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि दहीतलं जे ताक व्हायचं असायचं गायींचं आपलं, ते ताक टाकून तो चारा आम्ही बंद करून ठेवायचा, हवा बंद करून ठेवायचं। मग हवा बंद करून ठेवत असताना तो चारा एकदम सुरुवातीलाच्या काळात माझ्याकडून सडला गेला, काही चारा परफेक्ट हवा बंद न झाल्यामुळं, पण नंतरच्या काळात जसं आमचं हे
अनुभव वाढत गेला त्याच्यातून तो चारा एकदम परफेक्ट हवाबंद करायला शिकल्यानंतर तो चारा एकदम परफेक्ट राहायला लागला आणि दोन दोन वर्ष चारा तो टिकायला लागला. त्याच्यामुळं गोठ्याचा एवढा फायदा झाला का पशुखाद्याची 60-70% बचत झाली आणि 70% बचत झाल्यामुळं ज्यावेळेस मूर घास गाईंना खायला जायला सुरुवात झाली त्याच्या दुधाची भरपूर वाढ झाली, फॅट वाढायला लागलं आणि गाईंच्या तब्येती पण सुधारायला लागल्या. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा झाला का आपल्याला चाऱ्याचीच कमतरता राहिली नाही. पावसाळ्यामध्ये मुबलक मोठ्या प्रमाणात चारा असताना आपण तो पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवल्यामुळं आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा चारा गोठ्यावरती उपलब्ध व्हायला लागला. मजूर जरी नाही भेटले तरी आपल्या गोठ्यावरती चारा उपलब्ध असल्यामुळं आपण गाईंना तो खाऊ घालू शकत होतो. त्यातून तयार झालेला मूर घास ते हवाबंद पॅकिंग करून विक्रीसाठी पुणे, मुंबई यासह इतर 4 राज्यात माफक दरात पाठवतात. त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. सुरुवातीला 1 टनाचं पॅकिंग करायचे, आता मागणी वाढल्यामुळे 50 किलोचं पॅकिंग करून विक्री करतात. साधारणतः 5-6 रुपये किलो प्रमाणे या मूर घासाची विक्री केली जाते. त्यातूनच आपण माझ्याकडं थोडीशी मागणी व्हायला लागली का मोठ्या बॅगमधला जो चारा आहे तो आपल्याला बाहेर आज विक्री करत होतो मी. मग विक्रीची थोडीशी सुरुवात केली मी त्याच्यामधून, मोठ्या बॅग विकायला सुरुवात केली. कोणी माफक दरामध्ये 3,000-4,000 रुपयाला ह्या मुरघाच्या बॅग विकल्या जायच्या 1-1 टनाच्या. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मुंबईच्या पुणा गुजरात ह्या साईडला याची मागणी वाढायला लागली मग मी कमर्शियलमध्ये थोडंसं 50 किलो पॅकिंग चालू केलं. आणि 50 किलो पॅकिंग सुरू केल्यानंतर आज माझ्याकडे 4 राज्यांमध्ये इथून मुरघाची विक्री होते. आणि एकदम माफक दरामध्ये आपण मी आता ती एक फर्म पण तयार केलेली आहे साईप्रसाद डेअरी फार्म म्हणून. आणि साईप्रसाद डेअरी फार्मच्या नावानं मी तो मुरघास 4-5-6 रुपये किलोनं माफक दरामध्ये शेतकऱ्यांना पोहोचवतो. आणि आता माझ्याकडे स्वतःची जमीन कमी असल्यामुळं मी बाहेरून शेतकऱ्यांकडून 2,000-2,500 रुपये टनानं चारा विकत घेऊन तो पॅकिंग प्रोसेसिंग करून आपण शेतकऱ्यांना माफक दरामध्ये देत आहे आत्ता. आणि त्याच्यामुळं आमच्या घराची पण सगळं आमचं कुटुंब सगळं या कामी लागल्यामुळं आम्हाला थोडेसे दूधधंद्यातून पैसे मिळायला लागले आणि मुरघास विक्रीतूनही पण पैशाची वाढ व्हायला लागली. सेंद्रिय उत्पादन शरीराला पूरक असतात म्हणून सेंद्रिय दुधाला मागणी वाढली. त्यामुळे गीर गाईचे दूध 80-100 रुपये लिटर प्रमाणे विकलं जाऊ लागलं, ज्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढीस लागले. मूर घासाबरोबर हायड्रोफोनिक पद्धतीने चारा तयार करून जनावरांना देऊन दुधाबरोबर शेण, गोमूत्र यांचंही प्रमाण वाढतं. हायड्रोफोनिक पद्धतीत मका शेड मध्ये ठेवून दररोज त्याची जाळी बदलून चारा तयार झाला की आहे तसा जनावरांना देणे, त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. सेंद्रिय चारा हायड्रोपोनिक्स हा चारा सेंद्रिय बनतो. मकाच्या बियापासून आपण पाण्यामध्ये भिजून तो मग चारा तयार केला जातो. आणि मुरघास आहे हा शेतातच गाईंच्या शेणावरतीच शेण जमिनीला टाकूनच तो चारा तयार केला जातो. त्याच्यामुळे जे गाईंच्या तब्येती बांधल्या आज माझ्याकडं त्या गाई दिवसाला साधारण 10-11 लिटर दूध देतात आणि ते दूध एकदम सकस आणि सेंद्रिय दूध बनतं. म्हणून आम्ही गीर गाईंच्या दुधाकडे वळलो. आज त्याची मागणी म्हणजे संगमनेर शहरामध्ये आमच्याकडं 100 रुपये लिटरनं 80 रुपये लिटरनं त्याची मागणी चालू आहे. आणि ती मी आज नवीनच थोडीशी सुरुवात करत आहे बॉटल पॅकिंगमध्ये. म्हणजे जे आपल्या गाईच्या दुधात सडामध्ये जे दूध आहे ते शेतकरी आपल्या कस्टमरच्या दारात कसं जाईल ह्या याच्यातून माझे प्रयत्न चालू आहेत. आणि मी काच बॉटल आणलेले आहेत. काच बॉटल आणून ते इथं घरीच फ्रीजमध्ये ठेवून संध्याकाळी रोजची डिलिव्हरी आपली संगमनेरच्या शहरातल्या लोकांना करत आहेत. विशेष म्हणजे गीर गाईचे गोमूत्र, शेण यांच्यापासून परत सेंद्रिय खत तयार करून मका आणि इतर पिकांसाठी वापरून ते सेंद्रिय उत्पादन तयार होते. आणि तीच मका चारा म्हणून वापरणे ज्यातून सर्वच सेंद्रिय मिळतं ते सकस आणि आरोग्याला उत्तम आहे. जर्सी गाईंच्या दुधाच्या दराला 20-22 रुपयाच्या पुढे आमच्या डेअरीला दूध जात नव्हतं. 18 रुपये कधी 20 रुपये कधी 22 रुपये, फॅट कमी जास्त, आजार पाणी हे भरपूर वाढल्यामुळं आणि जनावरांचा खर्च पण वाढला जास्त. तो खर्च कमी करण्यासाठी आम्ही मुरघास, हायड्रोपोनिक्स आणि आजोला ह्या गोष्टींचा अवलंब केला. त्यातल्या त्यात सेंद्रिय दुधाची संकल्पना हळूहळू पुढे येत होती. आणि सेंद्रिय दूध कसं उत्पादित करायचं, सेंद्रिय दूध आलं तर रासायनिक घटक कोणतेच नाही पाहिजे. मग आम्ही सेंद्रिय दूध उत्पादनासाठी आम्ही गीर गाईंची निवड केली. मी गुजरातमधून भावनगर आणि जुनागडमधून मी 2 वर्षापूर्वी 22 कालवडी आणल्या होत्या. 8-8-10-10 हजार रुपयाला मी कालवडी आणल्या होत्या. कालवडींचं संगोपन मी 2 वर्ष केलं आणि 2 वर्ष केल्यानंतर 2 वर्षामध्ये त्यांना मी ज्यादा काही खाऊ घातलं नाही. शेतातला आपला जो मुरघास यायचा, मुरघास आणि हायड्रोपोनिक्स आणि आजोला ह्या त्रिसूत्रीच्या चाऱ्यावरती
माझ्या गायींच्या तब्येती इतक्या स्ट्रॉंग बनल्या आणि एकदम हेल्दी बनल्या आणि त्यांना कुठलंही औषध किंवा बाकीचा फर्टिलायझर घालायची गरज नाही आली. एका बाजूला अडचणीचा पाढा वाचणारे शेतकरी तर दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कल्पनाशक्तीच्या जोरावर नवनवीन युक्त्या वापरून दुग्ध व्यवसाय वाढावा म्हणून तळमळीने मूर घासाचं उत्पादन घेऊन आपल्या बरोबर इतरांनाही मूर घास विक्री करून त्यातून आर्थिक सुबत्ता मिळवून यशाची नवी दिशा मांडणारे कानवडे हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शच आहेत. आमची माती, आमची माणसं.